महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 तारखेची रमजान ईद नंतर 4 तारखेपासून महाराष्ट्रातील कोणत्याही मशिदीवर भोंगे वाजू देणार नाही असा इशारा दिला होता. आणि जर भोंगे वाजले तर त्यासमोर त्याच्या दुप्पट आवाजानं हनुमान चालीसा वाजू असं देखील त्यांनी सांगितलं होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवर सोलापुरात पोलिसांनी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या कार्यालय आणि घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवला होता. जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, अभिषेक रंपुरे, राहुल अक्कलवाडे यांनी सोन्या मारुती आणि गणपती समोर महाआरती करण्याचा निश्चय केला होता. आणि त्या पद्धतीने भोंगे एम्प्लिफायर लावण्यात आले होते. मात्र पोलिसांनी भोंगे वाजल्यापासून त्यांना रोखलं आणि सर्व साहित्य जप्त केलं. शेवटी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडी आरती आणि हनुमान चालीसा म्हणून राज ठाकरे यांच्या हाकेला साथ दिली. दरम्यान जिल्हा अध्यक्ष महिंद्रकर आणि लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे यांनी माध्यमांशी बोलताना पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी शिरसंवाद असतो. सांगेल ते धोरण ते बांधतील ते तोरण, त्यामुळे आम्ही देखील हनुमान चालीसा म्हटली. परंतु पोलिसांनी सूड भावनेनं आमचे भोंगे आणि एम्प्लिफायर जप्त केलेत, आमच्याकडे काय शस्त्र आणि हत्यारे होती का असा सवाल देखील त्यांनी यावेळी पोलीस प्रशासनाला उपस्थित केलाय. राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या सर्वांना आदेश दिले होते, 3 तारखेपर्यंत अल्टिमेट सरकारला दिला होता. या राज्यातील जे भोंगे आहेत ते खाली उतरवलेच पाहिजेत. सरकार जर हे करत नसेल तर 4 तारखेनंतर आपण महाआरतीचं आयोजन करावं. आम्ही सरकारच्या सुद्धा आदेशाचं पालन करत हे सरकार जे आहे शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली चाललेलं सरकार आहे. हे बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरेचं सरकार नाही. उद्धव ठाकरे हे नाकर्ते आहेत, सरकार चालवणं असक्षम आहेत. त्यांनी त्यांच्या वडिलांचं स्वप्नसुद्धा ते पूर्ण करू शकत नाहीत. सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी आदेश दिल्याप्रमाणे आम्ही आज आमच्या इथे सोन्या मारुती इथे महाआरतीचं आयोजन केलं होतं. परंतु पोलिसांनी पोलिसावर गृह खात्याचं म्हणजे शरद पवारांच्या दबावाखाली आमचे ॲम्प्लिफायर आमचा स्पीकर जप्त केला. परंतु सन्माननीय मनसे नेते दिलीपबापू धोत्रे, जिल्हाध्यक्ष विनायक अण्णा महेंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख व आम्ही सर्व मनसैनिकांनी अगोदरच सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आदेश दिला होता की बाबा भविष्यात आपल्याला हनुमान चालीसा करावी लागेल. कारण या देशामधलं जर हिंदुत्व टीकाचं असेल तर प्रत्येक राजभक्तांनी प्रत्येक मनसैनिकांनी हनुमान चालीसाचं पठण करावं. आणि त्याचाच आम्हाला आज इथं उपयोग झाला. कारण इथं पठण करायला पोलिसाच्या दबावाखाली ब्राह्मण सुद्धा येईना महाआरती करायला. म्हणून आमच्या सर्व मनसैनिकांनी स्वतःच्या तोंडातल्या भोंग्यातून हनुमान चालीसाचं पठण करून आम्ही आमच्या सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाचं पालन केलेलं आहे. यापुढे देखील आमच्यासाठी सरकारचा आदेश महत्त्वाचा नाही आहे, आमच्यासाठी सन्माननीय राजसाहेबांचा आदेश महत्त्वाचा आहे. त्यामुळं सन्माननीय राजसाहेब बोलल ते धोरण आणि बांधल ते तोरण एवढं राहील. जय श्रीराम. जय श्रीराम.